टीम रही ने इलेवन वेलकम सुशांत गुरु थैंक यू उत्तम गायकवाड जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये माझे साथी समालोचक निखिलेश आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे अरे येस जातोय मॅचच्या दिशेने या तिसऱ्या दिवसातील सामना क्रमांक सहा या ठिकाणी रंगताना पाहतोय धोनी इलेव्हन विरुद्ध नेहरा इलेव्हन या दोबलांट्या संघामध्ये. तर धोनी इलेव्हन कर्णधारांना विनंती असेल की आपण आपला 12 खेळाडू अर्थातच एक्स्ट्रा खेळाडू आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये उपस्थित करायचं. तर विनंती असेल धोनी इलेव्हन संघाला की आपण आपला 12 खेळाडू अर्थातच एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये उपस्थित करायचे. आता मात्र आक्रमण करायचं होतं जर होतं परंतु बॅटच्या इनसाइड आहे घेतलेली निर्धाव पद्धतीची धाव. सांघिक धावसंख्या जर का पाहायला गेलं तर धावांचा श्रीगणेश अजून झालेला नाहीये. दोन निर्धाव पद्धतीचे चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज खरोखर चांगली गोलंदाजी करतोय रोहन युवा गोलंदाज आहे. सलामीवीर जोडी जर का पाहायला गेलं तर मयुरेश आणि आतिश सज्ज होत आहेत. आता मात्र या ठिकाणी पंचांकडे अपील केलं जात आहे. पंचांचा एक बोट सरदा विचेंद्रकरचा इशारा होतोय. ओ यू टी इट मीन्स आउट फलंदाज लेग फॉर द विकेट. येस थँक्यू सो मच डीजे. तर आपण या ठिकाणी पाहतोय एक आक्रमक फलंदाज या ठिकाणी तंबूच्या दिशेने जाताना पाहतोय. मयुरेश सारखा एक आक्रमक फलंदाज येतोय बॅक टू द पॅव्हिलियन. तर मयुरेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सज्ज होते फलंदाजी मार्क वरती साक्षात पवार. गोलंदाजाचं खरोखरच कौतुक करावं लागेल कारण एक चांगल्या प्रकारे गोलंदाजी आपल्या संघासाठी हाताळताना दिसतोय. ते म्हणजे वैयक्तिक पहिला आणि सांघिक सुद्धा पहिले षटक घेऊन रोहन सज्ज होते गोलंदाजीच्या मूल्यावरती. आता मात्र या ठिकाणी एक्स्ट्रामध्ये 12 प्रयत्न होता जरूर आणि आता मात्र थोडासा कडपड गोंधळ उडाला. पंचांचा इशारा येतोय. चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार लिगसी ट्रॅव्हल चौकार. येस थँक्यू सो मच डीजे. तर आपण या ठिकाणी पाहतोय चौकारासोबतच सांघिक धावसंख्या. चार धावा या ठिकाणी धाव फलकावरती लागल्या जात आहेत. आता मात्र या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एकेरी धावेवरती मात्र या ठिकाणी सलामी दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी समाधानी राहावं लागतंय. एकेरी धावेसोबतच सांघिक धावसंख्या जर का पाहायला गेली तर 5 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. एका गड्याच्या मोबाईल सांघिक धावसंख्या आपण पाहिली तर 5 रन्स ऑन द स्कोर बोर्ड लॉस ऑफ द वन विकेट असं समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. हरी रोड प्रीमियर लीग 2023 चा हा सीझन पाहतोय. सीझन येऊन पोहोचल्या अंतिम टप्प्यामध्ये दिवस क्रमांक 3 रंगताना दिसतोय. आता मात्र लॉस करायचं होतं परंतु अलंग दि कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय मिड विकेटच्या दिशेने. एकेरी धाव एकेरी धावेसोबतच सांघिक धावसंख्या आपण या ठिकाणी पाहिली तर 6 धावा एका षटका अखेरी 6 धावा 6 रन्स ऑन द स्कोरबोर्ड लॉस ऑफ द वन विकेट असं समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शेष. तर पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतोय आपल्या संघासाठी नेहरा इलेव्हन हा संघ. तर सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्क वरती. इतीश गावडे सज्ज होतील गोलंदाजी मार्क वरती. पंचांच्या डाव्या बाजूने राईट अमोर विकेट समारा.
तर चला लवकरात लवकर मॅच फिट करायची. उर्वरित सामने सुद्धा आपल्याला या ठिकाणी खेळायचे, वेळेचं बंधन आहे. आज आपण पाहणार आहोत दिवस क्रमांक 3 मेगा सेमी फायनल आणि फायनल सुद्धा या ठिकाणी खेळणार आहोत. आता मात्र लॉफ्ट केलाय बॅटिसचा गेअर चेंज, या ठिकाणी मिड विकेटला टार्गेट केलं, पंचांचे दोरी हात जातील, आसमानाच्या दिशेने समांतर मिळतील धावा 6, धमाकेदार एंट्री षटकार SDJ. आता मात्र आतिशच्या बॅट मधून एक धमाकेदार फटका आपण पाहिला, धमाका केला त्याने डायरेक्ट मिड विकेटच्या डोक्यावरती, चेंडूला सरळ धाडला गेलं, सीमारेषा पार, मिळाल्या धावा 6, 6 धावासोबतच सांघिक धावसंख्या पाहायला गेलं तर एकाकडेच्या मोबदल्यात 12 रन्स, अर्थातच 12 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्क वरती. आता मात्र आक्रमण करायचं होतं परंतु बॅटचा अँगल चेंज केला, मिळाल्या या ठिकाणी दुसरा धावेचा प्रयत्न होतोय का तर थोडासा अंडरस्टँडिंग, दुसरा धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न होतोय सक्सेसफुल, दुहेरी धावेसोबत सांघिक धावसंख्या पाहायला गेलं तर एकाकडेच्या मोबदल्यात 14 रन्स, अर्थातच 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॅटचा अँगल चेंज केला, फलकाचं कट केलं बॅटला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, क्षेत्ररक्षकांनी व्यवस्थित पद्धतीने बॉल गॅदर केले, थोडं घेतलेले दुहेरी धावा, दुहेरी धावेसोबत सांघिक धावसंख्या पाहायला गेलं तर 14 धावा. आता मात्र लॉफ्ट करायचा प्रयत्न होता जरूर, परंतु स्वतः क्षेत्र रक्षक यष्टीरक्षक त्या ठिकाणी तैनात, घेतलेली एकेरी धाव, एकेरी धावेसोबतच संघाच्या धावसंख्येत बदल, परिवर्तन, चेंज, एक धाव आणि 15 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. फिल्डिंगची सजावट जर का आपण पाहायला गेलो तर लॉंग ऑन लॉंग स्टॉप, या ठिकाणी मिड विकेट, मिड विकेट, कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्यानंतर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर रिझन अशी सजावट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्ग वरती. आता मात्र बिघीड करण्याचा प्रयत्न जरूर होता, अपील केलं जाते पंचांकडे परंतु अपीलला येत नाहीये डिमांड, तर घेतलेले थोडस मिसफील्ड आपण या ठिकाणी पाहतोय, दुहेरी धावेचा प्रयत्न, 1-22 च्या रूपात या ठिकाणी एक धाव प्राप्त होईल. एकेरी धावेसोबतच संघाची धावसंख्या जर का पाहिली तर 16 धावा धावफलकावरती लागल्या जातात. पंच या ठिकाणी आपण पाहतोय सुबोध गर्स यांचा इशारा, 1-22 च्या रूपामध्ये एक धाव प्राप्त. पंचांची भूमिका जर का आपण पाहिली तर मेन पंचांच्या भूमिकेत तुषार चिखले या ठिकाणी उपस्थित आहेत. पंचांची खरोखरच दाद द्यावी लागेल कारण गेले 3 दिवस सातत्याने आम्हाला या ठिकाणी प्रेझेंट राहून चौकमने पंचांची भूमिका या ठिकाणी पार पाडतात. आता मात्र धमाका होतोय का तर यस धमाका होतोय, मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. येस थँक्यू सो मच DJ, थँक्यू सो मच. षटकारासोबतच जर का बघायला गेलं तर सांघिक धावसंख्या 22, अर्थातच 22 धावा
धाव फलकावरती लागल्या जातात. जर का मॅचचं स्वरूप पाहायला गेलं तर आपल्याकडे उत्कृष्ट पद्धतीचे पंच, यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट टीम समवेत उत्कृष्ट समालोचक आणि जी मेन भूमिका असते जेणेकरून आपण प्रत्येक वेळी प्रत्येक संघाचा एक आधार पाहिला जातो तोच म्हणजे आपले गुणलेखक सन्माननीय श्री अनिलजी सरफरे यांचं वय वर्ष 58 पॅनेलला बिलॉंग करणारे हे आपले गुणलेखक. तर एकदा त्यांचं मी मनपूर्वक असं हार्दिक असं अभिनंदन व्यक्त करू इच्छितो कारण वय वर्ष 58 असून सुद्धा एका क्रिकेटच्या प्रेमापोटी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उत्कृष्टपणे आपला स्कोर म्हणजे अर्थातच गुणलेखनाचं पार कार्य या ठिकाणी ते उत्तम पद्धतीने पार पाडतात. तर आयोजकांच्या वतीने मी त्यांच्या या ठिकाणी एकदा मनपूर्वक हार्दिक असं अभिनंदन व्यक्त करतो. तर स्कोअर कार्ड झालाय धाव फलकावरती 23 अर्थात 23 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. ओमकार परब सज्ज होत आहेत. आता मात्र लॉफ्ट केलंय समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय सरळ सीमारेषा पार. नितीन नावा 6 लिगसी षटकार. षटकारासोबतच सांघिक धावसंख्या पाहायला गेलं तर 29 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. आता मात्र लॉफ्ट केलंय, लॉफ्ट होतोय का सक्सेसफुल, धमाका झाला या ठिकाणी मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल गेला सरळ सीमारेषा पार. नितीन धावा 6 धमाकेदार एंट्री लिगसी ट्रेडिंग षटकार. यस डीजे येस थँक यू सो मच डीजे. दोन्ही षटकारांची आतिशी बाजी आपण या ठिकाणी पाहतोय. फलंदाज फुलंदी फायर, फलंदाज फुलंदी सेट, मनगडातल्या ताकदीचा पुरेपूर वापर या ठिकाणी या ठिकाणी केला जातोय फलंदाजा मार्फत. तर षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी होईल का? आता मात्र या ठिकाणी आपण दडपण पाहतोय गोलंदाजावरती. सर रवी चेंदवणकर यांचा इशारा येतो. इट्स अ वाईड बॉल, दोन्ही हात जमिनीच्या दिशेने समांतर केले जात आहेत. वाईड बॉल सोबतच सांघिक धावसंख्या पाहायला गेलं तर 36 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, अर्थातच 36 धावा धाव फलकावरती लागल्या जातात. हॅटची संधी उपलब्ध आहे. इट्स अ नो बॉल, पंच रवी चेंदवणकर सरांचा इशारा येतोय. इट्स अ नो बॉल, अर्थातच या ठिकाणी एका धावीची पेनल्टी लागली जाईल तेच म्हणजे गोलंदाजाला आणि फ्री हिट या ठिकाणी आपल्याला पाहतोय. फ्री हिट अर्थातच मोकळा फटका मारण्याची संधी. येस थँक्यू सो मच रवी सर. चला वाद नाही घालायचे, वेल क्वालिफाईड पंच आपण या ठिकाणी उपस्थित केलेत. कुठल्याही प्रकारे या ठिकाणी पंचांशी वाद घालू नका. आपल्याकडे 10 संघ उपलब्ध आहेत. 10 संघ, 10 संघांचे कर्णधार, 10 संघांचे संघ मालक. मी एक तुम्हाला आयोजकांच्या वतीने एक रिक्वेस्ट करू इच्छितो की आपण जे क्वालिफाईड पंच उपस्थित केलेत हे वेल क्वालिफाईड एमसीए प्राप्त पंच या ठिकाणी आपल्याला स्पर्धे मालिकेसाठी लाभलेले आहेत. तर एकदा त्यांचा रिस्पेक्ट करायचंय, त्यांचा जो काही डिसिजन असेल तो आपण अग्री करायचंय. आणि येस थँक्यू सो मच रवी सर. फ्री हिट असेल नो बॉल, अर्थातच पुन्हा एकदा 3 षटकारांची हॅट्रिक साठी संधी उपलब्ध असेल. संधीचा पुरेपूर फायदा घेता नाही आला. फ्री हिटचा फटका होता जरूर, यावेळी ठरला गोलंदाज सरस. हलकस दिलं गेलं वळून चेंडूला, चेंडूने घेतला वेध तेच म्हणजे बॅट्समनच्या बॉडीचा. सदर घेतलेली एकेरी धाव, एकेरी धावे सोबतच पंच रवी चेंदवणकर सरांचा इशारा येतो. लेग बाईस अर्थातच एक धाव प्राप्त होईल लेग बाईसच्या रूपामध्ये. सांघिक धावसंख्या एक गडी बाद 39 अर्थातच 39 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. ऑफ केला जातोय समोरच्या दिशेने. स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हँडसम, इट्स अ ह्यूज, इट्स अ मॅसिव्ह. चेडो ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. मिरतील धावा 6 लिगसी ट्रेडिंग षटकार. यस डीजे
कसकवस मध्ये उपस्थित राहायचंय. मात्र या ठिकाणी टार्गेट केलं जात आहे, परंतु बॅटची इनसाइड आहे, स्वतः यष्टी रक्षक त्या ठिकाणी तैनात आणि या ठिकाणी मात्र झेल धरलेला दान. मित्रांनो, क्रिकेटचं सूत्र आहे कॅचेस विन द मॅचेस. जर का तुम्ही अशाच मोठमोठ्या फलंदाजाचे झेल मध्ये जर का मिसफील करत असाल तर नक्कीच तुम्हाला त्यांची फळं मात्र भोगावी लागणार आहेत, कारण हे क्रिकेटचं सूत्र आहे कॅचेस विन द मॅचेस. चला डगआउटच्या दिशेने जो प्रेक्षक वर्ग आहे खेळाडू वर्ग आहे थोडस कॉपरेट करा. येस थँक्यू सो मच. आता मात्र हल्ला चढवलाय डीपेक्षा वरिसर मध्ये. आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ, फलंदाज होते मात्र या ठिकाणी वाद. आणखीन एका विकेटचं पतन. या ठिकाणी आपण मैदानामध्ये काय पाहतोय, थोडासा गडबड गोंधळ उडाला जरूर, थोडस अंडरस्टँडिंग नव्हतं. आणि आता मात्र या ठिकाणी फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एका फलंदाजाची खेळी संपुष्टात. यानंतर होणारा विद्यमान सामना कोहली इलेव्हन विरुद्ध गंभीर इलेव्हन या दोन बलाढ्य संघांमध्ये. तर विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण लवकरात लवकर त्वरितच या ठिकाणी बॉसमध्ये उपस्थित राहायचंय. कोहली इलेव्हन आणि गंभीर इलेव्हन संघाचे कर्णधार, मी विनंती करतोय की आपल्याकडे वेळेचे बंधने थोडंसं कमिटीला सहकार्य करा, कॉपरेट करा आणि लवकरात लवकर टॉस्को बॉसमध्ये उपस्थित राहा. मॅचच्या दिशेने तमेश मंचेकर समोरच्या दिशेने मारायचा प्रयत्न. विशेप मध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. नितीन लवासा हा येतोय लिगसी ट्रेडिंग षटकार. यस डीजे काम 25 बोले तो सिस्टम गेम ओवर. काम 25 काम काम 25 काम नाम सत्य ये खोले राम हटिया. यस बोला
48 धावांवरती नाबाद आणि जसा आवाज गेला बॅटीचा गेअर चेंज आणि मिडू केला टार्गेट करून अर्धशतक या ठिकाणी झळकवलं. या स्पर्धा मालिकेतील पहिलं अर्धशतक एकदा जोरदार. पाहिलं तर दोन धावेने या धावा फलकांचा श्रीगणेशा होतोय. चला येस शेवटचा कॉल देतोय. गंभीर इलेव्हन आणि कोहली इलेव्हन तुम्हाला वारंवार विनंती करतोय, अथवा तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावे लागेल. कमिटीने या ठिकाणी नियमावली सूचित केलेली आहे. आपल्याला टॅग टाइम मध्येच प्रत्येक सामना खेळवायचा. वारंवार विनंती करतो, जर का आपण जिथे कुठे उपस्थित असाल त्वरित आपण क्रॉसकॉर बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. गर्गक्षेत्र रक्षक निसर्ग जाधव यांनी एक उत्कृष्ट पद्धतीचं जेल टिपलं, तर त्यांना लिगसी ट्रेडिंग यांच्या मार्फत 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे.
आता मात्र बैठकचा जवळी आहे, बैठकचा होतोय पुरेपूर फायदा. स्क्वेअर लेग बाउंड्री बॉल चेंडूचा लेग ट्रॅव्हल करतोय स्क्वेअर लेग दिशेने. मिथिल नवा सहा एंट्री धमाकेदार षटकार. थँक्यू थँक्यू निखिलेश. जातोय पुढील मॅचच्या दिशेने. टीम आहे गंभीर इलेव्हन विरुद्ध टीम आपण पाहतोय कोहली इलेव्हन आणि दीपक यांच्या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होतोय. एलसीचा कॉल होता आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. जातोय समालोचन कक्षाने माझे साथी समालोचक निखिलेश. येस थँक्यू सो मच. आणि आता मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पार. पंच रवी चेंडवणकर सरांचा इशारा येतोय दणदणीत चौकार. क्योंकि अपना टाइम आएगा, तू नंगा ही तो आया है, क्या घंटा लेकर से आएगा. येस थँक यू सो मच डीजे. जातो मॅचच्या दिशेने चौकारासोबत सांघिक धावसंख्या जर का पाहायचं झालं तर 12 रन्स अर्थातच 12 धावा नवलगावरती लागल्या जात आहेत. पहिल्या बॉलवर दुबेरी धाव, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर चौकार. आणि आता मात्र बैठक मारण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाला क्षेत्र रक्षकाची साथ आणि फलंदाज होते मात्र या ठिकाणी बाद. मोठा हादरा मोठा गडी बॅक तिथे पॅवलेली एस तिचे. पहिल्या चेंडूवर दोन धावा, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि नंतर क्रिकेटचं गणित पाहतोय आपण. चौथ्या चेंडूवर विकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. संघाची धावसंख्या 12 धावा. नवीन फलंदाज, नवीन बॅटर, नवीन बॅट्समन या ठिकाणी आपण पाहतोय. ओमकार परब ओपी इन द फॉर्म या ठिकाणी सज्ज होते बॅटिंगच्या मूल्यावरती. अडुसष्ट धावांचं लक्ष आहे, विजयाचं लक्ष असेल अडुसष्ट धावा. त्यासाठी झटपट करतोय तोच म्हणजे धोनी इलेव्हन हा संघ. तर त्याला मात्र जकडून ठेवले तेच म्हणजे नेहरू इलेव्हन या संघाने. चला थोडस फिडअप करायचंय लवकर, वेळेचे बंधने. विकेट किपर यष्टी रक्षक थोडस सहकार्य करा. मात्र समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या डोक्यावरून हाय अँड हँडसम, इट्स अ ह्यूज, इट्स अ मॅसिव्ह. मिथिल नवा सहा लेगसी ट्रेडिंग षटकार एस डी जे. ओमकारच्या बॅट मधून चेंडूवरती गणागाती प्रहार. मिळतील नवा सहा, सहा धावेसोबत सांगितलं धावसंख्या 18. 18 रन्स ऑन द स्कोर बोर्ड, लॉस ऑफ द वन विकेट. ओव्हर पुलटो चेंडू आणि आता मात्र बॅटची इन साइड आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, परंतु आपण काय पाहतो उडाला जरूर. चार पंच रवी चेंडूवरकर सरांचा इशारा येतो, चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय सी बा रे शा पार. टेनिस विकेट चौका. Yes, thank you so much DJ. 22 runs on the scoreboard. 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. नवीन बॉलर सज्ज होते गोलंदाजी मार्गावरती वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसरे षटक जाण्यासाठी. मयुरेश विजयासाठी आव्हान असेल तेच म्हणजे 68 धावांचा अर्थात 68 रन्स. 68 रन्स टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरला तोच म्हणजे धोनी इलेव्हन संघ. तर विजयाचं स्वरूप काय पाहतोय, 18 चेंडू आणि 56 धावा, 56 धावा आणि 18 चेंडू. आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे. जसा आवाज गेला बॅटचा गेअर चेंज केला, सहावा गेअर टाकला, मिड विकेटला टार्गेट केला, चेंडू ट्रॅव्हल करतोय सरळ सीमा रेषा पार. मिथिल नवा सहा धमाकेदार एंट्री षटकार. येस जसा आवाज गेला तसा फलंदाजाने बॅटीचा गेअर चेंज केला, सहाव्या गेअरची बॅट उचलली,
पुन्हा एकदा आक्रमण बैठक सजवण्याचा प्रयत्न, परंतु आतामध्ये काय पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा झेल धरणीला दान होते. मित्रांनो, वारंवार सांगत असतो मी, कॅचेस विन द मॅचेस. जर का 30 तारखे आक्रमक फलंदाजाचा तुम्ही झेल सोडलाय तर नक्कीच तुम्हाला त्याची फळ भोगावी लागणार आहे, कारण क्रिकेटचं सूत्र आहे कॅचेस विन द मॅचेस. लोवर पुलटा चेंडू, चेंडूचा कडपूस समाचार, परंतु गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ. फलंदाज येतोय बॅक टू द पॅवेलियन एसडीचे. येस, नवीन फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय खेळपट्टीवरती. प्रथमेश मांचेकर सज्ज होते फलंदाजीच्या मुलावरती. जर का धावफलकावरती आपण लक्ष घालायला गेलो तर आपले गुणलेखक श्री अनिलजी सरफर यांचा इशारा येतोय. नवीन बॅट्समन पाहतोय प्रथमेश मांचेकर. आता मात्र बॅटीचा लॉफ केलं जातंय समोरच्या क्षेत्र टार्गेट केलं जाते व्ही शेप मध्ये. इट्स अ ह्यूज, इट्स अ मॅसिव्ह 105.5 मीटरचा लांब बॉलचा षटकार. थँक्यू सो मच. 35 धावात आपणकडे लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा प्रहार होता होता वाचला, परंतु आपण काय पाहतोय मैदानामध्ये पंच या ठिकाणी दोन्ही हात समांतर करतात जमिनीच्या दिशेने. इट्स अ व्हाइट बॉल, अवांतर धाव, स्वैर धाव या ठिकाणी प्राप्त आणि आक्रमण करायचं होतं, परंतु नशिबाची साथ नाही लावली. एकेरी धाव घेण्यामध्ये यश, एकेरी धावसोबत सांघिक धाव संख्या 37 रन, अर्थातच 37 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. षटकारांची आतिषबाजी आपण या ठिकाणी पाहतोय या दोन फलंदाजांमार्फत. आता मात्र रिव्हर्स मारण्याचा अटेम्प्ट होता जरूर, परंतु थोडस या ठिकाणी आपण पाहतोय पंच रवी चेंदवनकर सरांचा इशारा येतोय. नॉट आउट, येस, थँक्यू सो मच. फलंदाज असेल सेफ झोन मध्ये. वेल क्वालिफाईड पंचांच्या भूमिकेत आपण जर का पाहिलं तर आपल्या परळ विभागाला बिलॉंग करणारे आपले सुप्रसिद्ध टेनिस क्रिकेट विश्वमधील एक नामवंत खेळाडू आपण पाहतोय सर रवी चेंदनकर. तर त्यांच्यात समवेत जर का पाहिलं गेलं तर त्यांच्या समवेत जर का पाहायला गेलं तर तुषारजी चिकने सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. पंचांची नक्कीच दाद द्यावी लागेल. मी वारंवार सांगत असतो, आपण नेहमी कौतुक करतो प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक आयोजकांचं, प्रत्येक मान्यवरांचं, पण जर का पाहिलं तर पंचांच्या भूमिकेत जे असतात त्यांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे, कारण गेले सातत्याने 3 दिवस या ठिकाणी या खेळपट्टीवरती मैदानात उभे राहून उन्हाच्या या प्रहारामध्ये एक पंचांची चोख भूमिका आपण या ठिकाणी पाहतोय. तेच म्हणजे आपले लाडके सन्माननीय श्री रवी सर चिंदवनकर आणि त्यांच्या साथीला तुषारजी चिखले. चला तर थोडस फीडअप करायचंय मॅच मध्ये, वेळेच बंधन आहे. सामना क्रमांक 6 या ठिकाणी पाहतोय. अजूनही उर्वरित सामने या ठिकाणी आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. थोडस स्पीडअप करायचंय. प्रत्येक संघाला मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी तुम्हाला एक टॅग टाइम दिलेला आहे, त्या टॅग टाइम मध्ये तुमचा सामना या ठिकाणी कम्प्लीट झाला पाहिजे, कारण शेवटचा दिवस या ठिकाणी सांगतोय तोच म्हणजे नवशक्ती सेवा मंडळ आयोजित करी रोड प्रीमियर लीग अर्थातच सीपीएल 2023चा हा सीझन तोच रंगतोय म्हणजे या मुंबई नगरीच्या करी रोड परिसरातील सुप्रसिद्ध अशा गोदरेज या क्रीडांगणामध्ये. आता मात्र लॉफ्ट करायचं होतं पद्माकरच्या गोलंदाजीवरती, परंतु एकेरी धावेवरती मात्र या ठिकाणी समाधानी धावा लागेल. एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या जर का पाहायला गेलं तर बिन 39 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, 39 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत.
प्रथमेश मांचेकर सज्ज होते फलंदाजीच्या मूल्यावरती. प्रेक्षकांकडून जर का अपेक्षा असतील या फलंदाजाकडून, तर या फलंदाजाकडे ती क्षमता आहे मोठमोठे फटके खेचण्याची. मणकटातल्या ताकदीचा पुरेपूर वापर करतो तो जर फलंदाज. यस, वसा आवाज गेला डीपेक्षकावर, रिझर्व मध्ये हल्ला चढवला परंतु नशिबाची साथ कमी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, तर यस प्रयत्न होते सक्सेसफुल. दुहेरी धावेसोबत सांगित धाव संख्या 41, अर्थातच 41 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. दहा चेंडू 27 धावा, 27 धावा 10 चेंडू. सामना या ठिकाणी रंगतोय गोदरेजच्या या क्रीडांगणामध्ये. लोअर पुलचा चेंडू होता जरूर, परंतु आता मात्र त्याला मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करू शकला नाही. चेंडूने थोडस वळण घेतलं, बॅटची इनसाइड एज लागली, त्यावर घेतली एकेरी धाव 42 रन्स. 42 धावा समीकरण चेंज होतोय. 9 चेंडू 26 धावा, 26 धावा 9 चेंडू. प्रेक्षकांची उत्सुकता आहे तेच म्हणजे या दोन्ही फलंदाजाकडून काय घडतंय या सामन्यामध्ये, काय घडतंय या मॅच मध्ये. आता मात्र प्रहार केलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून, चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. पंत रवी चेंडवकर सरांचा इशारा येतोय, दोन्ही हात जा दिला आसमानच्या दिशेने. एक गडगडीत षटकार, लिगसी लीडिंग षटकार. यस विजय थँक्यू 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 सो मच. या षटकार सोबत सांगित धाव संख्या 48 धावा. हा चेंडू 20 धावा, प्रहार केलाय परंतु या ठिकाणी काय पाहतोय थोडस गडबड करतोय उडाला जरूर, परंतु हे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. आपल्या संघासाठी 3 धावा ज्याने वाचवण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये त्याला भेटलं यश. तत्वर घेतलेल्या अत्यंत चपळाईच्या या दुहेरी धावा, दुहेरी धावीने धावफलक पुढे सरसवेल. 50 धावा धावफलकावरती लागला जात आहे. स्कोर बोर्ड वरती पाहिलं तर अर्धशतक झळकावलं जात आहे त्याचं, म्हणजे धोनी 11 या संघाचं. सात चेंडू आणि 18 धावा, 18 धावा आणि 7 चेंडू. क्रिकेट समा हा मुकाबला. लॉफ्ट करायचा प्रयत्न होता जरूर, परंतु काय पाहतोय आपण. निर्धावपती तिथं चेंडू, 6 चेंडू 18 धावा, 18 धावा 6 चेंडू. शेवटचा षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक, फायनल ओव्हर ऑफ द सेकंड इनिंग. कोण टाकणार, कोण सज्ज होणार, कोण रनअप घेणार. तर विनंती असेल डगआउटच्या दिशेने जो काही आपल्या प्रेक्षक वर्ग आहे थोडस कोऑपरेट करायचं. 6 चेंडू आणि 18 धावा, 18 धावा आणि 6 चेंडू. धोनी 11 विरुद्ध नेहरा 11, नेहरा 11 विरुद्ध धोनी 11. सामना रंगतोय म्हणजे नवशक्ती मंडळ आयोजित करी रोड प्रीमियर लीग अर्थातच CPL 2023 चा हा सीझन या ठिकाणी रंगताना पाहतोय. फलंदाजाने धुरा दिले तेच म्हणजे शिरीष या गोलंदाजाकडे. या गोलंदाजाकडे मित्रांनो ती ताकद आहे, या गोलंदाजाकडे तो विश्वास आहे, या गोलंदाजाकडे तो ट्रस्ट आहे. पाहूया ट्रस्ट बिल्ड करण्यामध्ये सज्ज होते का गोलंदाज शिरीष. स्ट्राईक एंड वरती पाहतोय धडाकेबाज बॅट्समन प्रथमेश मांचेकर. आता मात्र लॉफ्ट केलं जात आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. फेकी करेल तर एकेरी धाव. 5 चेंडू 17 धावा, 17 धावा 5 चेंडू. 17 रन्स अँड 5 बॉल्स, 5 बॉल्स अँड 70 रन्स. सतीश कावडे सज्ज होते फलंदाजीच्या मूल्यावरती. सतीश गावडेकडे ती क्षमता आहे मित्रांनो, प्रेक्षकांची सुद्धा मने जिंकायची आहेत. आणि जसा आवाज गेला बॅटिंगचा या ठिकाणी फ्लो चेंज करायचा प्रयत्न होता जरूर, परंतु खरंच लाजवाब पद्धतीची गोलंदाजी पाहतो, उत्कृष्ट पद्धतीची दर्जा पद्धतीची गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय शिरीष याच्या मार्फत. 4 चेंडू 17 धावा, 17 रन्स अँड 4 बॉल्स, 4 बॉल्स अँड 17 रन्स. सामना रंगतोय या ठिकाणी मस्त पैकी दुपारच्या 17 मध्ये.
थोडासा या ठिकाणी गडबड गोंधळ उठतोय जरूर गोलंदाजा मार्फत. सिरीज वरती नक्कीच आपल्या कर्णधाराचा विश्वास आहे, कारण त्याने शेवटचा षटक अंतिम षटक निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज केला, आमंत्रित केलं त्याचे म्हणजे सिरीज याला, आणि त्याचप्रकारे तो आपला विश्वास बिल्ड करतोय गोलंदाजीच्या मूल्यावरती. सज्ज होईल पुनश्च गोलंदाजी मार्क वरती, पंचांच्या डबा बाजूने केटमोवरती विकेटचा मारा. आता मात्र बैठक मारण्याचा प्रयत्न, परंतु बैठकला मिळालं अपयश. फलंदाज येतो बॅक टू द पॅवेलियन यशीचे. आपण पाहतोय कॅश प्राइज आलेले आहे, जर का उमेश गाडे या बॅटरने जर का ही मॅच विनिंग पारी जर का खेळून दाखवली तर आपल्या मंडळाचं एक टीम अर्थातच मातृच्या इलेव्हन या संघाकडून त्यांना 501 रुपये पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. 3 चेंडू आणि 17 धावा. आता मात्र काय पाहतोय तर पंचांचे दोन्ही हात जातील जमिनीच्या दिशेने समांतर. व्हाइट बॉल, अवांतर धाव, एक्स्ट्रा धाव, स्वैर चेंडू. चला पंचांशी वाद नाही घालायचंय, विनंती असेल पंचांशी वाद बिलकुल नाही घालायचंय. वेल क्वालिफाईड पंच आम्ही या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. प्रत्येक संघाला, प्रत्येक संघाच्या कर्णधाराला विनंती असेल माझी की आपण या ठिकाणी एमसीए प्राप्त अर्थातच वेल क्वालिफाईड पंच या ठिकाणी उपस्थित केले. कुठल्याही प्रकारे पंचांशी वाद घालू नका, नवशक्ती सेवा मंडळाला थोडस सहकार्य करा. 3 चेंडू 16 धावा. इट्स अ नो बॉल, पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल. काय घडतंय मैदानामध्ये, काय घडतंय पिच मध्ये, काय घडतंय खेळपट्टीवर? येस, थँक्यू सो मच पंच. पंचांचा इशारा येतोय. या ठिकाणी गोलंदाजाचा पाय थोडासा लाईनच्या बाहेर पडला आणि पंचांचा हात लगेच एक उजव्या साईडने जबांतर झाला जमिनीच्या दिशेने. इट्स अ नो बॉल. अर्थातचा मोकळा फटका, फ्री हिटची संधी या ठिकाणी उपस्थित असेल. समीकरण चेंड, 3 चेंडू 15 धावा, 15 धावा, चेंडू. क्रिकेटचा हा सामना या ठिकाणी रंगतोय, परंतु क्रिकेट थोडस फस्त होते. कधी फलंदाजाच्या बाजूने झुकते, कधी गोलंदाजाच्या बाजूने झुकते. मनोरंजन करते प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं, हेच असतं क्रिकेट मित्रांनो. आजचा दिवस क्रमांक 3, तिसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 6 या ठिकाणी रंगताना पाहतो. तेच म्हणजे प्रथमच नवशक्ती सेवा मंडळ आयोजित करी रोड प्रीमियर लीग 2023 चा हा सीझन. आता मात्र आक्रमण केलंय, आक्रमणाला भेटतय अपयश. आणखीन एक फलंदाज बॅक टू द पॅवेलियन. थोडासा गडबड गोंधळ आहे, परंतु या ठिकाणी फलंदाज बॅक टू द पॅवेलियन जाईल. खेळपट्टीवरती जर का पाहायचं झालं तर फ्री हिटचा हा बॉल होता, फ्री हिटचा चेंडू होता, परंतु फलंदाज आणि दोन्ही फलंदाज प्रेशर मध्ये होते, त्यांना कळलं नाही. एकेरी धाव, दुहेरी धाव या ठिकाणी इझिली प्राप्त झाल्याचं, परंतु रनआउटच्या रूपामध्ये फ्री हिटच्या चेंडूवर फलंदाज येतो बॅक टू द पॅवेलियन. प्रथमेश पंचेकर येतो बॅक टू द पॅवेलियन. त्रेपन्न धावा धावलकावरती लागल्या जातात चार गड्यांच्या मोबदल्यात. सांगिक धावसंख्या 53 रन्स ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ द 4 विकेट्स. 2 चेंडू 15 धावा, 2 चेंडू. लाफ्ट करण्याचा प्रयत्न, आता मात्र गोलंदाजा मार्फत थोडीशी मिसफील्ड, परंतु एकेरी धाव, एकेरी धावीसोबत सांघिक धाव संख्या 54 धावा. एक बॉल 14 धावा, 14 धावा, एक बॉल. विजयाचा पाडा जर का बघायला गेले तर धोनी इलेव्हन संघाचा जड झाले, परंतु हे क्रिकेट आहे. वारंवार सांगत असतो हे क्रिकेट आहे, कधी फलंदाजाच्या बाजूने तर कधी गोलंदाजाच्या बाजूने. 1 चेंडू 14 धावा. यानंतर होणारा विद्यमान सामना गंभीर इलेव्हन विरुद्ध कोहली इलेव्हन या दोन ब्लड संघन मध्ये. तर आता मात्र लॉफ्ट केलाय, चेंडूला उंची जास्त लांबी कमी, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये, परंतु एकेरी धाव आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करेल तोच म्हणजे नेहरा इलेव्हन हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन नेहरा इलेव्हन आणि हार्ड लक धोनी इलेव्हन बॉईज. तर यानंतर होणारा विद्यमान सामना गंभीर इलेव्हन विरुद्ध कोहली इलेव्हन. तर यस,
यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या कनकदुर्ग नगरीतील एक बुलंद आवाज, एक गोड आवाज माझे साथी समालोचक अभिषेकजी पाटील यांना.